मित्रांनो, वेलकम टू द डे 71 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. डे नाही, नाईट आहे, मला माहिती आहे. डायरेक्ट आपण कॅरमच्या सेटअपला चालू करतो आपला दिवस व्लॉग साठी. आज माझ्याकडे काहीच कॉन्टेंट नव्हता आणि मोटिवेशन पण नव्हतं, आणि मी ऑलमोस्ट हा व्लॉग ड्रॉप करणार होतो. आजचा दिवस होता की अरे बंद झाला, आता मला रोज नाही सुचत आहे, आज काय इंटरेस्टिंग नाही आपला आपल्या दिवसात, तर माणूस करणार काय. पण मग शेवटी श्रेया बोलली की चल आपण कॅरम खेळूया, काहीतरी करूया. तर मला आठवलं, अरे लास्ट टाइम तो कॅरमची मॅच झालेली, मी वर्सेस श्रेया आणि मी हरलेलो. पण आज तुमचा भाऊ हरणार नाही, आज तुमचा भाऊ जिंकणार आहे, कारण तो कॉन्सन्ट्रेट करणार आहे. लास्ट टाइम कॉन्सन्ट्रेट केलं होतं म्हणून मी हरलेलो, आणि गेमकडे लक्ष नव्हतं, कॉमेंट्री मॅच असं लक्ष होतं, व्लॉगचा कॉन्टेंटच्या नादात. आज तेल घेणार कॉन्टेंट, आज मी कॉम्पिटेटिव्ह होणार आणि आज तुमचा भाऊ जिंकणार. आणि आज जर तुमचा भाऊ हरला तर पुढचे 7 दिवस तुमचा भाऊ माझ्यासाठी कॉफी बनव. एक कधी ठरलं ते मी आता ठरवते. श्रेया पण कॉन्टेंट क्रिएटर झाली आहे, ती ट्विस्ट वगैरे टाकायला लागली आहे व्लॉग मध्ये. जास्त बघ प्लीज, मी बघ तूच जिंकणार आहे. कॉफी बनवली सवय मला आहे रोज, त्यांना माहिती आहे. जर तू हरलीस तर तुला पण हे बनवायला लागणार. आता मी एक ट्विस्ट तयार करतो. जर जो हरेल तो कॉफी तर बनवेलच, पण हातात आणून द्यायची कॉफी आणि बोलायचं सर युअर कॉफी. मी बोललो तो म्हणजे मॅम युअर कॉफी, ठीक आहे. आणि जो ज्याला कॉफी सर्व करतो तो माणूस शूट करणार रोजच 7 दिवस व्लॉग मध्ये. किती पण भांडण झालं असेल तरी बनवायचं. तिथे आता हा बोलले तर कमिटमेंट आहे, नाही तर मी सांगतो आमचं भांडण झालं. अख्खा महाराष्ट्र बघतोय, अख्खा महाराष्ट्र बघतोय व्लॉग. त्यांना कॉफी बनलीच पाहिजे, आमचा मुद्दा आम्ही मांडणार. मला रेफरन्स लागत नाहीये पण ठीक आहे. चला निक्की खेळ काय राग काला, तुला तर रेफरन्स लागत नव्हते ना, आता कसं माहिती. चला स्टार्ट करूया. पहिले आपण चूज करत, तुला लास्ट टाइम तू जिंकलीस म्हणून तुला चान्स देतो. कुठल्या हातात काय ते सांग, मला पण नाही माहिती ऍक्च्युअली. तर मी काय पाहिजे तुला, ब्लॅक ऑर व्हाईट? व्हाईट या हातात आहे. व्हाईट दर वेळेला कसं काय गेला तुझ्याप्रमाणे. एकच गेम होणार आहे मित्रांनो, जो जिंकेल तो जिंकेल. मी आज अजिबात आज काय कॉन्टेंट देणार, मी फुल गेमवर लक्ष देणार आहे, कारण पुढचे 7 दिवस आपल्याला फुकायची कॉफी प्यायची. करून सुद्धा जर नाही जमलं तर खेळ जास्त बोलू नकोस. खामा बाडी खामा. पादर फुसक्या ब्रेक ह्याला बोलतात. थोडी प्रॅक्टिस शॉर्ट केलेली आहे म्हणून. पादर फुसक्या अयो जर असं वर घेतो मी. दोघं पण आपण आउट ऑफ प्रॅक्टिस आहोत. हा त्याच्यात तर मजा ना, गेम टफ होईल ना. आणि फेअर खेळायचंय, फेअर खेळायचंय, समजलं ना. हॅलो वगैरे नको कसा खालून. काही नाही हलवत. हात वरती घे, हात वरती घे, वरती हात असे वरती ठेव. अरे मी बोलत होतो आणि कॅरम बोर्ड वर हात ठेव, असं डिस्टर्ब होईल म्हणून मी असे काढले. मी असे बैठे तू नको, हात वरती ठेव. अशा प्रकारे शेअर म्हणजे पहिली सोंगटी गेलेली आहे. काय फालतू ब्रेक केलाय का श्रेया यार, स्वतःची राहण दुसऱ्यांची पण वाट लावून टाकली. सेम यार, खूपच फालतू झाला रे ब्रेक. थँक्यू फॉर एक्सेप्टिंग. मॅनेज करू आपण, मॅनेज. थँक्यू फॉर एक्सेप्टिंग. मला माझे क्रिएटिव्ह शॉट्स ने गेम काढायला लागतील. काय दिसत नाही अरे लांब. चष्मा लागला का काय तुला? अरे लाईट मुळे दिसत नाही. कुठल्या लाईट मुळे? बेटर ठीक आहे.
कम ऑन बडी आ खेळतोस यार नील शी तुझे ले वाईट आहे वाईट टू जे मी ना कहते तुझ्या वाईट सोंगत आहेत जर तू हरलीस तर तू रोज कॅपेचिनो बनवून देणार जर मी हरलो तर ब्लॅक कॉफी बनवणार कारण ब्लॅक सोंग प्लीज मला ही बोलत नाही आणि सोमट्या काढत जाते तू बोलू नकोस शांतपणे खेळ करत जाती तुझ्या ढकलपंची हा ढकलपंची काय याच्यात काय ढकल हे असं ढकलपंची करतो मी करतोय आपला जली तो बंदर बोला आज मोला खूप दिवसांनी ऐकलं रे एक शब्द गायलाय अख्खा मी या आता बोल मग सोंगटी ग सोंगटी रिबाउंड स्पेशलिस्ट गप बस हे बोलून दर वेळेला कॉन्फिडन्स खाली करतेस माझा बोलणार तुला झाड चढा गे शेवटी ना बाईक जमत तुला थँक्स जागा खाली करून दिली नाही जात ती यार कॉफी 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 बराबरी बराबरी खेळ धन्नो खेळ पी ले अपनी कॉफी कायरम बोल काय रे व्हाट हॅपन काय फालतू ब्रेक अजून सहन करतोय कारण तू खेळत नाही असं म्हण तुझ्या लय मोठा सगळं एका मागो मग एकच चालले स्ट्रायकर सोंगले टच करत थांब 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 एक मिनिट मी तेच थांबतो मट्टी 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 काय होत यार ठीक आहे प्रॅक्टिस बिक्टिस अलाउड नाही मध्ये भाई काय क्रिकेटचा ग्राउंड नाही भाई अचानक स्ट्रेचिंग करायला लागली तू ठेव ना काहीतरी लगेच कुस्क्यागिरी सारखं करतोय अरे जा ना जा ना जा ना जा ना काय इथं काय सभा आहे सगळे जमवते इकडे गेली बाबा एकदाची आता काय करू जवाब लागा लाग रे नमक इसका है गरज होती भाई डोक फ्रस्ट्रेशन काढायची गरज होती पेशन्स शांतपणे खेळायची बात आहे <आगा। laughs>
জিব দাগো, জিব জিব দাগো, দাঁত দেখো তুমি। पावडर झाली अरे तूच टाकली टेंशन का माहौल। चार शांतपणे खेळू दे मला, गेम जिंकली नाही सर, कॉन्फिडन्स खूप चांगला आहे, गेम अजून जिंकली नाही आहे, अजून पण गेम जिंकली नाही आहे, जरा कॉन्सन्ट्रेट करू नकोस, खेळ म्हणजे बघ अर्थ आहे का। वाचलो पाऊल दे डायरेक्ट एक सोंगटी वर काढे प्रो प्लेयर सारखे जे 17 वेळा तू हे केलंस ना माझी फाटली भाई डायरेक्ट, मग काय करते प्रश्न जिंकण्याचा पॉइंटचा नव्हे बस करा तुम्ही सत्ताही खूप लॉंग शॉट होता हे बघ जास्त बोलू नको अजून तू जिंकलेली नाही इट वॉजंट मी इट वॉज यू वॉजंट मी वगैरे डझंट अँड आय इझंट जास्त झंटपणा करू नकोस व्हॉट अ शॉट मी स्वतः बोलते नाही गेले तरी चालेल व्हॉट अ शॉट तुला दाखव तुला ना दमायचं खेळणं चिडून कशाला खेळायचं दमाय तर खेळ ना चिडून कशाला खेळते तिथेच ठेव सोंग ती ठरलेलं आहे तुमची बाहेर का नाही ते बघू पण नाही शकत नाही पुढे ठेव पुढे होती ती इथे अजून पुढे गेलेली गेलेली तुमच्या भावाने तिला खालून असं उचलला भाऊ का ती तशी नव्हती कशी होती एक मिनिट गेलेली कशी होती काय देशील पुढचे 2 आठवडे द्यावे लागले एक आठवडा ठरलाय एक आठवडा आवाज बसला पण 2 आठवडे अरे तोंड बंद कर चल नाहीतर मी जिंकली एक आठवडा देईल
निघून जा. ही घालवली ना मी तर दोन आठवडे नाही तर एकच आठवडा खेळचं. एक आठवडा चल, एक आठवडा चल. नाही सुंटी घालव मग हे सगळे आधी एक्सेप्ट कर. दोन आठवडे का पण ही घालवली कारण दुसऱ्यांदा घालवते ना म्हणून प्लस टू प्लस वन वीक ऍड करायलाच पाहिजे. हे बघ दाखवला दिसेल याच्यामध्ये व्यवस्थित काय की केलेली आहे खालून तिला असं उचललेलं ते एवढा वेळ आहे कोणाकडे खेळ एवढा वेळ आहे टाइमपास रोल फुकट चाललाय नाही रोल नाही कोण करत बघ तू एक्सेप्ट नाही केलं तरी मला माहिती काय कशाबद्दल बोलते तू तर मगात बसून बोलते हात वरती तो खाली टाकेल हात वरती तो खाली टाकेल. हा कॉमेंट विचार बघ कॉमेंट मध्ये सगळं बोललं मी चिडलोय हरलास बोलला वरती तोंड कर तू बोलला बोलू तू बोलला हरलास तू असं कॅमेराकडे बोल. ठीक आहे गाईज परत ठीक आहे आणि मी एक एक आठवडा कॉफी बनवून देणार आहे मला काही आयुष्यात फरक नाही पडला असे रोज बीच कॉफी बनवतो. निक्की नामोळे आली बाहेर शेवटच्या शेवटच्या 7 व्लॉग मध्ये बघ कोण कॉफी बनवली. सो काय बोलतो मी हा तर हिला आता 7 दिवस पुढचे मी कॉफी बनवून असं ठरलेलं असं पुढचे 7 दिवस मी कॉफी बनवून देणार आणि हातात नेऊन देणार. कॉफी बनवताना तू बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये येणार लक्षात ठेव मग बाथरूम मध्ये आणून देणार आणून देणार बाथरूम मध्ये मॅडम युअर कॉफी. ठीक आहे ओके गाईज सो ठरलेलं आहे कोण कोणास कॉफी देणार गरम थंड काय जे काय आहे ते आणि याच नोटवरती तुमचा भाऊ पराभूत झालेला आहे परत. पण आपण कठीण असतं म्हणजे एका वेळेला कॉन्टेंट पण देणं आणि कॉन्टेंट शूट पण करणं आणि कॉन्टेंट मध्ये असणं पण आणि गेम पण खेळणं कठीण असतं. शांतपणा करायला काय हे जात नाही इकडे बट ठीक आहे व्हॉट एव्हर इट इज अनलेस अँड अंटिल तुम्हाला मजा आली आहे आम्हाला मजा आली आहे मजा आली आहे की नाही ते कॉमेंट मध्ये सांगा. मी इथे चिडलो की नाही इला जे वाटतं चिडलो ते चिडलो की नाही ते पण कॉमेंट मध्ये नाही चिडलो मी का बस ते पण कॉमेंट मध्ये सांगा. आणि इथे इथे असतं इथे केलं असतं तर लगेच दिसणार तर इथे आहे ना तर हॅलो तीन कॅमेरे आहेत ते काय मूर्ख म्हणून लावलेत मी झाला तोंड बंद मी बघणार तू बघ तो पार्ट एडिट करतो बघ असा मग तेच बोलणार मी बसले असते तुझ्या बाजूला कसा एडिट करतो हा मोठी मोठे कोण कॉमेंट मध्ये सांगा आम्ही मी चिडलो की नाही कसा वाटला हा ब्लॉग ते पण सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. सॉरी आज फक्त कॅरम मॅच वरती ब्लॉग संपवते परत बोलू नका हा काय ब्लॉग असतो का ह्याला कॅरमचा गेम बोल वगैरे प्लीज बोलू नका. आणि एवढा असेल तर भाई आय एम सॉरी बोलतो ना आय एम सॉरी एवढा असेल ना आय एम सॉरी. सबस्क्राईब राईट रजत माहुंकर सबस्क्राईब राईट नाव सपोर्ट कीजिए भाई सपोर्ट कीजिए पोलीस स्टेशनला कंप्लेंट करीन मी सपोर्ट करा मला.